नमस्कार मंडळी मँगो आईस्क्रीम कसे केले ते सांगते आधी दोन कप दूध एक छोटी वाटी साखर एक छोटी वाटी मिल्क पावडर एक छोटा चमचा कस्टर्ड पावडर इत्यादी साहित्य घेतलं आधी दुधामध्ये साखर त्यानंतर मिल्क पावडर त्यानंतर कस्टर्ड पावडर टाकून सगळं मिक्स केलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गोळे होऊ द्यायचे नाही आहे त्यामुळे सारखं हलवत राहून मिक्स केलं आणि नंतर गॅसवर दूध तापायला ठेवलं कमी गॅसवर दूध सारखं हलवत राहिले एकीकडे एक तीन आंब्यांचा गर काढून घेतला आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि साधारण दहा ते बारा मिनटानंतर दुधाला घट्टपणा यायला लागल्यानंतर गॅस बंद केला आणि गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये आंब्याचा गर आणि दूध टाकून एकजू करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर एका काचेच्या डब्यात आईस्क्रीम लावले आणि हा डब्बा नंतर मी फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे साधारण तीन तासानंतर डब्बा काढून घेतलेला आहे तुम्ही तीन किंवा चार तासानंतर हे आईस्क्रीम पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं फिरवायचं आहे आणि मिक्सरमधनं हे पुन्हा एकदा फिरवल्यानंतर पुन्हा त्याच काचेच्या डब्यामध्ये आईस्क्रीम पुन्हा लावले आणि वरून ड्रायफ्रूट पेरले आणि त्यानंतर हा काचेचा डबा पुन्हा फ्रीजरमध्येच ठेवायचा आहे आणि साधारण पाच ते सहा तासानंतर छान आईस्क्रीम तयार झाले मी हे आईस्क्रीम रात्री लावलेलं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि मुलांना सगळ्यांना खायला दिलं घरच्या घरी मँगो आईस्क्रीम छान तयार होतं आणि हा आंबा गोड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये साखर थोडी कमी टाकली आहे सगळ्यांना आवडलं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद